जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरात महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती कोळी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या जयंती उत्सवानिमित्त महर्षी वाल्मिकी ऋषी यांचे तैलचित्र असलेल्या रथाची सौवाद्य मिरवणूक जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर परिषद चौकपर्यंत काढण्यात आली होती। नगर परिषद चौक येथे जामनेर नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर तसेच भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। या मिरवणुकीत अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष रमेश पाटील, जामनेर भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगर परिषदेचे उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक प्राध्यापक शरद पाटील, गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, राष्ट्रवादीचे जिल्हा नेते संजयराव गरुड, पोहूर पोलीस स्टेशनचे PI प्रतापराव इंगळे, माजी पंचायत समिती सभापती नवल राजपूत, राष्ट्रवादीचे डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, कोळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। शुभदिनी ज्या महात्म्याने आपल्या हिंदू संस्कृतीला आकार दिला त्या महात्म्याला मी अभिवादन करतो। त्या महात्म्याने पूर्ण हिंदू संस्कृतीला संस्कार घडवले। त्या वाल्मिकी ऋषींच्या जयंतीनिमित्त सर्व कोळी बांधवांना आमच्या जामनेर तालुक्यातर्फे हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। सर्वप्रथमतः आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेले महर्षी वाल्मिकी महाराज भगवान यांना प्रथमतः नतमस्तक होतो। आपण आज हिंदू संस्कृतीचे प्रणेते भगवान वाल्मिकींची जयंती संपूर्ण भारतभर मनवत आहोत। या ठिकाणी जामनेर तालुका कोळी महासंघाच्या वतीने फार मोठ्या उत्सव समितीच्या वतीने फार मोठ्या उत्सवात भगवान वाल्मिकी महाराजांची जयंती आपण मनवत आहोत। खरं तर आपल्या देशाला एक आदर्श अशी हिंदू संस्कृती लाभलेली आहे। या हिंदू संस्कृतीचे मानबिंदू प्रभू रामचंद्राला आपण मानतो आणि हे आपल्याला रामायणातनं मिळालं आणि असं हे महान काव्य रामायण देण्याचं काम, रचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महर्षी वाल्मिकी महाराजांनी केलं। एवढं उत्तुंग असं कामगिरी महर्षी वाल्मिकींनी आपल्यासमोर ठेवली आहे की ज्याच्यातनं आपल्याला आदर्श संस्कृती आपल्याला भारत देशाला मिळाली, की जी संस्कृती संपूर्ण जगामध्ये स्वीकारली जाते, ज्या संस्कृतीचा संपूर्ण जगामध्ये आदर केला जातो आहे, अशी महान संस्कृती देण्याचं काम महर्षी वाल्मिकी महाराजांनी ह्या ठिकाणी केलं की आज आपण घराघरामध्ये बघतो आहे हीच संस्कृती पाळली जाते। आईवडिलांचा आदर केला जातो, भावाभावामध्ये एक आदर केला जातो, मोठ्या भावाचं नातं पाळलं जातं। हे जे काही जीवनमूल्य आहे, हे जीवनमूल्य, उत्तुंग असे जीवनमूल्य दिल्याचं काम महर्षी वाल्मिकी महाराजांनी केलं आहे। पुनश्च मी आपल्या सगळ्यांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्त साऱ्या समाज बांधवांना, आपल्या सगळ्यांना फार फार मोठ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ देखील या कार्यक्रमाला येणार होते, परंतु अत्यंत महत्त्वाची काहीतरी मीटिंग निघाल्याच्यामुळं ती येऊ शकले नाही। त्यांच्याही वतीनं, गिरीशभाऊंच्या वतीनं आणि आपल्या जामनेर नगरीच्या लोकप्रिय प्रथम नगराध्यक्षा सौ साधनाताईंच्या वतीनं आणि आमच्या सर्व सन्मान्य नगरसेवकांच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा। महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांनाच नव्हे तर संपूर्ण जनतेला या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना हे आपला ज्या येणारं वर्ष जे आहे भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावो ही सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। आताच आपण उपनगर अध्यक्ष नाना बावस्कर, माजी उपनगर अध्यक्ष शरद पाटील व त्याचबरोबर गटनेते प्रशांत बोंडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असून त्यांनी सर्वांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिलेल्या। वांद्रे तालुक्यामध्ये कोळी बांधवांच्या वतीने संत महर्षी वाल्मिकी महाराजांची जयंती अतिशय उत्साहामध्ये साजरी होते।
वाल्याचे वाल्मीक कसे झाले, त्यांनी किती परिश्रम घेतले, हा एक सर्व समाजांपुढे, कोळी समाजापुढे आणि इतर समाजांपुढे एक चांगला आदर्श त्या काळात निर्माण करून दिला आणि भक्ती मार्गातून त्यांनी आपल्या समाजाला प्रबोधन करून एक चांगल्या मार्गावर आणि चांगलं समाज प्रबोधन करून सर्व समाजांना एक आदर्श घालून दिला। मी त्यांच्या जयंतीनिमित्त जामनेर तालुक्यातल्या कोळी बांधववासियांना आणि सर्व समाजांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। रोजी आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती आणि या जयंतीनिमित्ताने मी सर्व समाज बांधवांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि ज्याप्रमाणे वाल्याचा वाल्मिकी झाला आणि त्यांनी रामायण लिहून त्या रामायणाच्या आधारे प्रभू रामचंद्रांनी सुद्धा आपलं जीवन व्यतीत केलंय, तर ती प्रेरणा घेऊन प्रत्येक समाज बांधवाच्या मुलांनी, समाज बांधवांनी मुलांना शिकून सवरून आज वाल्यातून वाल्मिकी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद। आपल्या सर्वांना आद्य कवी आद्य ऋषी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महर्षी वाल्मिकी यांचं योगदान भारतीय सनातन संस्कृतीमध्ये खूप मोठं आहे। आज प्रत्येक व्यक्तीमध्ये आपण राम पाहतो, प्रत्येक महिलेमध्ये आपण सीता पाहतो, भावामध्ये लक्ष्मण पाहतो आणि हनुमंतासारखा मित्र आपण पाहतो। ही सगळी आपली जीवनशैली आहे। ही जीवनशैलीचं जर कोणावर जे गमक असेल तर महर्षी वाल्मिकींनी जे रामायण लिहिलं आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनपट ज्यांनी लोकांसमोर मांडला, आज भारतीय नव्हे तर पूर्ण जगामध्ये ज्या संस्कृतीचं नावलौकिक होत आहे आज ती संस्कृती जोपासण्याचं काम निश्चितच महर्षी वाल्मिकी यांनी जे रामायणाचा पाया आपल्या पुढे ठेवला, जी संस्कृती आपल्या पुढे ठेवली, निश्चितच तिच्या माध्यमातून आज आपण सर्वजण जीवनमान जगण्याचा प्रयत्न करतो आहोत। महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्तानं मी सर्वांना हीच विनंती करणार आहे की जसं वाल्याचा वाल्मिकी झाला आणि वाल्मिकींनी सगळी रचना केली, त्याचप्रमाणे समाजामध्ये सर्व आपल्या हिंदू समाजामध्ये ज्या ज्या अनिष्ट प्रथा असतील, रूढी असतील, त्या दूर सागरून आपल्या समाजाचं, आपल्या संस्कृतीची जोपासना करत असताना समाजाचं जीवनमान कसं उंचावेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा। आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक चांगलं मार्गदर्शन कसं तयार होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा आणि आपल्या परिवारासोबतच, समाजासोबतच देश कसा पुढे जाईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा। हीच आपल्या सर्वांना विनंती करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महर्षी वाल्मिकी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने सर्व जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे। आद्य महर्षी राजर्षी वाल्मिक महाराज हे खरं तर संस्कृत आद्य संस्कृत महाकवी आहेत, ज्यांनी श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रावर हिंदू महाकाव्य असं रामायणाचं त्यांनी कथन केलेलं आहे। मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की रामायण हा असा एक ग्रंथ आहे की ज्याची पहिल्यांदा लिहिला गेला आणि नंतर तो घडला, तर हे लिहिणारे होते ते महर्षी वाल्मिक। आज महर्षी वाल्मिकांनी रामायणाच्या माध्यमातून हिंदू समाजासमोर वागण्याचा जो एक आदर्श ठेवलेला आहे त्याचा अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र। प्रभू श्रीरामचंद्र ज्या वेळेला वनवासात निघालेले होते त्यावेळेला त्यांना ते शेवटी भारतवंशाचे राजे होते, त्यांना बोललं गेलं की तुम्ही सैन्यासोबत घेऊन जा, परंतु त्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं वाक्य होतं की मी जर स्वतःसाठी सैन्य घेऊन गेलो तर ज्यांच्यासाठी जातोय त्यांचं संरक्षण कोण करणार। आणि ज्या वेळेला ते भारत भ्रमण करत होते वनवासात असताना त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्याचे राजे होते, परंतु त्यांनी कुठल्याही राजाचा वापर न करता, राजाचा उपयोग न करता त्या परिसरामध्ये असलेले वंचित पशुपक्षी असतील, वंचित घटक असतील, आदिवासी जमात असेल, मानव प्रजाती असेल, याचा वापर करून त्यांनी
समाजाच्या माध्यमातून एक आदर्श पुरुष कसा असावा याचं लिखाण त्यांनी केलं आपल्या काव्याच्या माध्यमातून. आजच्या या वाल्मिक जयंतीच्या शुभदिनी समस्त आदिवासी कोळी बांधव स्नेही मित्रपरिवार यांना या वाल्मिक जयंतीच्या कृषी विभाग तर्फे व माझ्यातर्फे तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. महर्षी वाल्मिक जयंती आज आम्ही उत्सव साजरा करत आहोत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाल्मिक जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये कोळी समाज फार मोठ्या संख्येने आहे आणि दरवर्षी आम्ही हा उत्सव वाल्मिक ऋषी उत्सव साजरा करत असतो, त्यांची जयंती साजरी करत असतो. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये शासनाने आम्हाला जयंती साजरी करू दिली नाही. 2 वर्षानंतरही वाल्मिक ऋषी जयंती साजरी होते आणि संपूर्ण समाजामध्ये आनंदाचा उत्सव निर्माण झालेला आहे की शासनाने ह्यावर्षी संधी दिली आहे आम्हाला हे जयंती साजरी करण्याकरता. आज आमचे सर्व बांधव, आमच्या महिला, आमच्या सर्व कुटुंबातले लोक आज रामायणाची पूजा करतात, आरती करतात आणि मालवीक ऋषींची आरती करत असतात आणि मोठ्या जल्लोषाने ही जयंती साजरी केली जाते. खरं म्हणजे वर्षातनं एकदा येणारी आमची वाल्मिक जयंती असते आणि इथे संपूर्ण माझा समाज जो आमचा कोळी समाज आहे हा समाज एकत्र होतो. कारण आम्ही जे आद्यकवी वाल्मिक ऋषी आहेत ज्यांनी रामायण लिहिलं, रामाच्या अगोदर हे रामायण लिहिलं, ते आद्यकवी आमचे वाल्मिकी आहेत, त्यांचा आदर्श घेऊन आज आम्ही सर्वजण इथे ही वाल्मिक ऋषी जयंती साजरी करत असतो. समाज एकत्र आल्यामुळे आज मोठ्या जल्लोषाने वाल्मिक जयंती साजरी केली जाते. मी सर्वांना माझ्या कोळी महासंघातर्फे महाराष्ट्राच्या तमाम कोळी बांधवांना शुभेच्छा देतो. सालाबादप्रमाणं वाल्मिक ऋषी अघकवी यांची जयंती आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण जगभरामध्ये, पूर्ण शासन हे राबवत आहे. त्या दृष्टिकोनातून आमचे विधान परिषदेचे आमदार मुंबई ह्या ठिकाणी रमेशदादा पाटील आलेले आहेत जामनेर तालुक्यामध्ये. आणि मी जामनेर तालुक्याच्या वतीनं, जळगाव जिल्ह्याच्या वतीनं, कोळी समाजाच्या सर्व वतीनं, दोस्त मित्रांच्या वतीनं आमचे आमदार रमेशदादा ह्या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. मनापासून त्यांचं पूर्ण त्यांचं जीवन, त्यांची फॅमिली त्यांनी समाजाकरता वाहून घेतलेलं आहे. हजारो कोळी बांधव त्या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी सभा घेऊन सनी पूर्ण आज ह्या पद्धतीनं आमचे दादा पुढे आलेले आहेत. उद्या ते मंत्री बनव हे प्रभूचरणी प्रार्थना आणि आमच्या बांधवांकडे दादांचं लक्ष राहो हे प्रभूचरणी प्रार्थना. नवी मुंबई येथील आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण कोळी बांधवांना वाल्मिक ऋषी जयंतीच्या शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी येथे प्रतिमा पूजन देखील केले आहे. Thank you.
सेतु राजी पौ सेतु राजी जल की
मार पूर्वा पलगाची जय देवी जय देवी जय मंगल मूर्ति बसी मंगल मूर्ति दर्शन बुद्धि मन कामना पूर्ति www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.